नमस्कार मित्रमैत्रिणीं महाराष्ट्रामध्ये एक बातमी सध्या चर्चेत आहे आपल्या ज्या आशा वर्कर्स असतात यांना एक किट देण्यात आलेलं आहे हेल्थ डिपार्टमेंटकडनं आणि त्या किटमध्ये रबराचं लिंग आहे म्हणजे रबर पेनिस आहे ह्युमन ऑर्गन आहे आणि त्याच्याबद्दल काही लोकांनी आक्षेप घेतलेला आहे तर याच्याबद्दल थोडंसं सा काय सायंटिफिक गोष्टी असतात ह्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या तुम्ही लक्षपूर्वक ऐका इतरांना देखील शेअर करा म्हणजे लोकांमध्ये या विषयावर जनजागृती होईल कारण सेक्स विषयावर फार कोणी बोलत नाही म्हणजे ज्या पिक्चर जो होता बघा एक थ्री इडियट्स म्हणून पिक्चर होता त्याच्यामध्ये तो जो त्यातला एक फनी कॅरेक्टर आहे तो म्हणतो की हे होता सबके पास आहे लेकिन दिखाता नाही नाहीये तशा प्रकारची ही गोष्ट आहे की सेक्स इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ लाईफ त्यातूनच आपली उत्पत्ती झालेली आहे परंतु त्यावर मोकळं बोलायला कोणीच तयार नसतं आणि हे सगळं असं अंडरकवर या गोष्टी गुपचुप चालतात त्यामुळे यातून बरेच गैरसमज निर्माण होतात एज्युकेशनचे प्रॉब्लेम होतात सेक्स एज्युकेशनचे याचं काही स्टॅटिस्टिक्स जे भारताशी रिलेवंट आहे ते आपण बघूयात आपल्याकडे भारतामध्ये टीनेजर प्रेग्नन्सी म्हणजे एकोणीस वर्षाच्या आतल्या मुलींमध्ये प्रेग्नंट होण्याचं प्रमाण आठ टक्के आहे विच इज व्हेरी हाय सिग्निफिकंट आहे आणि हे ॲडल्ट्समध्ये देखील आहे नाईनटीनच्या वरच्यामध्ये पण आहे त्यामुळे या अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज होतात बऱ्याचशा आणि मग अनवॉन्टेड प्लॅन न केलेली प्रेग्नन्सी झाली की आबॉर्शन येतं आबॉर्शनचं स्टॅटिस्टिक्स बघूया दोन हजार पंधराचं एक आकडे उपलब्ध आहेत दीड कोटी महिलांचे दीड कोटीपेक्षा जास्त महिलांचं आबॉर्शन झालेलं आहे दोन हजार पंधरामध्ये प्रचंड मोठा आकडा आहे हा आणि भारतासारख्या देशात अनसेप आबॉर्शनचं प्रमाण खूप मोठं असतं म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर किंवा सुपरवाईज न केलेलं असं जवळजवळ त्र्याहत्तर टक्के हे आउट ऑफ हॉस्पिटल अबॉर्शन झाले यातले बहुतांश रिस्की असतात अनसुपरवाइज असतात कुठून तरी मेडिकलवरनं गोळ्या घेणे कुठल्या तरी हर्बल मेडिसिन्स घेणे त्याला फारसं सेफ बॅकग्राऊंड नसतं आणि अशामुळे भारतात दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर मुली महिला मरतात या अनसेफ अबॉर्शन प्रॅक्टिसमुळे मी भारतात सहा वर्ष प्रॅक्टिस केली त्यावेळेला मी अनेक महिला अशा बघितल्या की ज्या स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये देखील अबोर्शनमुळे मरत होत्या दहा मुली बायका रोज भारतात अनसेप अबॉर्शनमुळे मरतात हे लक्षात घ्या खूप मोठा आकडा आहे हा एवढा मोठा आकडा जगातल्या कदाचितच कुठल्या देशामध्ये असेल की आपल्या मुली महिला अनसेप अबॉर्शनमुळे मरतात सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणजे हे जे गुप्तरोग ज्याला म्हणतात सहा टक्के अॅडल्टस भारतातले यांना दरवर्षी सेक्शुअली ट्रान्समिट डिसीज डायग्नोज होतो त्याची ट्रीटमेंट केली जाते ती कशी होते अर्धवट होते शास्त्रशुद्धा दृष्ट होते का कुठेतरी मुताऱ्यांमध्ये पब्लिक टॉयलेट्समध्ये बोर्ड्स लागलेले असतात कुठे बसेसमध्ये बोर्ड्स असतात मग ते लोक तसल्या त्या डॉक्टरांकडे जातात ते डॉक्टर देखील न नसतात कुठून तरी कोणी बंगालमधून येतो कोणी बिहारमधून येतो आणि तो आपले प्रयोग करतो अशा प्रकारचं हे सगळं गुपचुप चालतं कारण ज्ञान नसतं तर साडेतीन कोटीच्या आसपास लोकांना दरवर्षी एस टी डीज होतात गुप्तरोग होतात आणि त्याचे उपचार केले जातात किती मोठं प्रमाण आहे याच्यात मेजॉरिटी जे आहेत ते तरुण असतात पंधरा ते पंचवीस वयोगटातले कारण यांना साधनं नसतात माहिती नसते एक्सपोजर जास्त असतं एच आय व्ही जवळजवळ पंचवीस लाख लोक भारतात आहेत याच्यातल्या निम्म्या जवळजवळ महिला आहेत आणि लहान मुलं पंधरा वर्षाखालचे सुद्धा यांचं प्रमाण मोठं आहे साडेतीन टक्के यांना आहेत आणि हे जे गुप्तरोग एच आय व्ही हे वेगवेगळे जे शारीरिक संबंध ठेवण्याचे जे माध्यम आहेत म्हणजे वजायनल सेक्स ओरल सेक्स अॅनल सेक्स यातून यांचा प्रसार होत असतो याची माहितीच लोकांना नसते की किस घेतल्याने काय काय पसरू शकतं याची माहिती नसते ओरल कि सेक्स केला तर काय काय पसरू शकतो कंडोम लावलं तर काय पसरेल कंडोम नाही लावलं तर काय याची कुठलीच माहिती नसते त्या बॅकग्राऊंडवर हा मुद्दा महत्वाचा आहे मग याच्यासाठी उपाय काय आहे की हे सगळं आपल्याला टाळता आलं पाहिजे गुप्तरोग या अनअनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आणि एच आय व्ही सारखे मोठे मोठे आजार हे टाळण्यासाठी काय करायचं या अबॉर्शनमध्ये मुली मरतात अबॉर्शन करावं लागतं याच्यासाठी अर्थातच अवेअरनेस मग ते गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे ॲडमिनिस्ट्रेशनला कळलं पाहिजे डॉक्टरांना वैद्यकीय फील्डला कळलं पाहिजे आणि पब्लिक हेल्थमधला जो स्टाफ आहे म्हणजे मल्टीपर्पज वर्कर्स असतील नर्सेस असतील आशा वर्कर्स असतील आणि जे समाजामध्ये जे काम करणारे इतर घटक असतात इन्क्लुडिंग पालक शिक्षक आशा वर्कर अंगणवाडी वर्कर या सगळ्यांना याची माहिती असली पाहिजे माहिती असणं अपेक्षित आहे आशा वर्कर तर ऑफिशियली हेल्थ वर्कर वर्किंगचं काम करतात त्यामुळे त्यांना हे माहीत असणं आणि त्यांनी ते गावोगावी घरोघरी जाऊन सांगणं कारण त्यांचं कामच ते आहे हे अपेक्षित आहे तर पब्लिकमध्ये हे नॉलेज वाढवण्यासाठी काय काय नॉलेज दिलं गेलं पाहिजे तर हायजीन सेक्शुअल हायजिन सेक्शुअल एज्युकेशन आणि याला युनेस्कोद्वारे मोठा प्रोजेक्ट युनेस्कोने लॉन्च केला आहे ज्याच्यात भारत सरकार येतं राज्य शासन येतं हा ऑफिशियल प्रोग्राम असतो कॉम्प्रेन्सिव्ह सेक्शुअल एज्युकेशन याला म्हणतात याच्यामध्ये काय काय येतं आणि का कॉम्प्रेन्सिव्ह सेक्शुअल एज्युकेशनची गरज काय आहे कॉम्प्रेन्सिव्ह सेक्शुअल एज्युकेशन म्हणजे हेच की सेक्स नेमका काय असतो तो सेफ कसा असला पाहिजे त्याच्यात काय काय रिस्क असतात हेल्थ हायजीन कशी असते सेक्शुअल हायजीन पाळी कशी येते डिसिजेस वेगवेगळे आजार कसे ट्रान्समिट होतात ते होऊ नयेत म्हणून काय करायचं सेफ सेक, सेक्स सेक्स प्रॅक्टिस कशी असते प्रेग्नन्सी कशी अबोर्शन कसे या संदर्भातले डिटेल एज्युकेशन लोकांना द्यायचं चौतीस टक्के लोकांना युनेस्कोचा डेटा आहे की चौतीस टक्के लोकांना फक्त माहिती आहे म्हणजे सहासष्ट टक्के लोकांना माहीत नाहीये की एक्झॅक्टली एचआयव्ही कसा प्रिव्हेंट करायचा आणि आपण त्याबद्दल जाहीर एज्युकेशन वगैरे या गोष्टींना महत्त्व देत नाही छोट्या छोट्या गोष्टींवर ऑब्जेक्शन रेस करतो दोन तृतीयांश मुलींना जेव्हा पाळी सुरू होते त्यावेळेला त्यांना माहीतच नसतं तीन मधल्या दोन मुलींना की हे मला काय सुरू झालं असं अचानक माझ्या गुप्तांगातून रक्त कसं बाहेर यायला लागलं हे तिला कळतच नाही मग तिला हळूहळू कळायला लागतं तिच्याशी कोणी बोलत नाही शाळेत तिला कोणी सांगत नाही त्यामुळे तिचे आजार वाढतात ते त्यातले कन्फ्युजन्स वाढतात आणि ती स्वतःची काळजी घेऊ शकत नाही प्रेग्नन्सी कशी झाली त्याचं टेस्टिंग कसं करायचं डिलिव्हरी काय आवर्शन कसं करायचं अनवॉन्टेड प्रेग्नन्सी गुप्तरोगाचं काय या गोष्टींचं नॉलेज तर फारच लांबची गोष्ट आहे हे नॉलेज अगदी डॉक्टर झालेलं असतात लोक तरी सुद्धा त्यांना नीट कळत नाहीत या गोष्टींबद्दल हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो मी हे जे लोकांशी बोललो पाहिलं मी स्वतः त्यातनं गेलो नाही कळत हे लोकांना त्यामुळे गुप्तरोग आणि या गोष्टी हायजीन कशी मेंटेन करायची तुमच्या महिलांच्या गुप्तांगांचे हायजीन पुरुषांच्या गुप्तांगांचे हायजिन त्यांनी कंडोम कसे लावायचे सेफ सेक्स सेप सेक्स सेप, प्रॅक्टिस कशा कर करायच्या की ज्यातून हे गुप्तरोग ट्रान्सफर होणार नाहीत त्यांना रिस्क होणार नाहीत कारण अनेक वेळा त्यांची स्वतःची चूक नसते एखाद्या महिलेला याच्या याच्यामुळे होतो की तिच्या नवऱ्याला असतो आणि तो तिला ट्रान्समिट होतो तिची त्यात काही चूक नसते पण तिला जर या काही गोष्टी जर मोजक्या समजवल्या वेळेत सांगितल्या तिने आत्मसात केल्या तर तिचा जीव वाचेल त्यांचं फॅमिली कुटुंब स्टेबल राहील या सगळ्या गोष्टी समाजाला देखील मदत करतात आणि देशाला याचा फायदा होतो त्यामुळे याची गरज ह्याच्यासाठीच आहे की सब कॉम्प्रेन्सिव्ह सेक्शुअल एज्युकेशनचं की हे सगळं नॉ नॉलेज ॲडल्ट्सला कळावं टीनेजर्सला कळावं मुलामुलींना जेव्हा वयात येतात त्यावेळेला त्यांना हे एक्झॅक्ट सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड नॉलेज मिळावं कारण हे नॉलेज जर त्यांना वेळेत मिळालं तर त्याचे फायदे आहेत याला पुरावा आहे काय फायदे आहेत तर सेक्शुअल एज्युकेशन नॉलेज दिल्याने मुला सेक्स करण्याचं प्रमाण वाढत नाही लक्षात घ्या हे जे आपल्याकडे चाललंय की ते पिनाईल रबर मॉडेल दिलं म्हणजे लोकांना तुम्ही सेक्स करायला एनकरेज करत आहात नाही मला तुमची क्यू येते तुमच्या बुद्धीची सेक्श्युअल एज्युकेशन ओपनली वर्गांमध्ये आणि समाजात शिकून देखील लोकांमध्ये समाजामध्ये सेक्स करण्याचं प्रमाण वाढत नाही त्याच्याने जबाबदार बिहेवियर सेफ सेक्सची प्रॅक्टिस नॉलेज त्याचं इम्प्रूव्ह होतं ॲटिट्यूड बदलतो ही पाळी येणं काय असतं सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे काय असतं प्रेग्नन्सी काय हे गुप्तरोग काय याचं नॉलेज वाढतं त्यामुळे रिस्पॉन्सिबली ते वागायला सुरुवात करतात आणि ही स सेक्सची जी सवय आहे नॉलेज वाढल्याने होत नाही उलट जर एखाद्याला वयोगटाला तुम्ही सांगितलं की नो तुम्ही आ, या वयाच्या आत सेक्स करू नका तुम्हाला हे चांगलं नाही असं सांगणं आणि त्यांना प्रॉपर एज्युकेशन देणं की हे आनसेप्ट से प्रॅक्ट सेक्स प्रॅक्टिस काय आहेत आणि तुमची सेक्श्युअल हायजीन काय आहे सेक्शुअल एज्युकेशन ह्या दोन्हीमध्ये ज्यांना एज्युकेशन दिलं ते जास्त प्रभावी असतं तुम्ही त्यांना सगळं एज्युकेशन काहीच न देता फक्त त्यांना दाबायचं काही सांगायचं नाही आणि त्यांच्यावर बंधनं घालायची तर हे काम करत नाही याला जागतिक पातळीवर लेवल आहे हा युनेस्को डब्ल्यू एच ओ सगळ्यांनी सांगितला आहे आम्ही मेडिकल फील्डमध्ये दे देखील हे ऐकतो वाचतो आणि शिकवतो लोकांना त्यामुळे एज्युकेशन देणं त्यांना हे महत्वाचं आहे आणि जेंडर फोकस्ड एज्युकेशन हे जास्त काम करतं म्हणजे महिलांना एखाद्या महिलेने त्यांच्या एज्युके सेक्शुअल हेल्थविषयी सांगणं त्यांच्या आजारांविषयी सांगणं कशी हायजीन स्वच्छता मेंटेन करायची स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं हे जास्त प्रभावी पडतं जनरल ब्लँकेट एज्युकेशनपेक्षा तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत मग ह्या कोणी करायच्या तर या अर्थातच पालकांनी ह्या गोष्टी शिक मुलांशी बोलल्या पाहिजेत म्हणजे मी माझ्या मुलांशी हे गोष्टी बोलल्या पाहिजेत माझ्या बायकोने देखील त्यांना काही सेक्शुअल एज्युकेशन बद्दल बद्दल शिकवलं पाहिजे शाळेत त्यांना हे सगळं शिकवलं पाहिजे इथे त्यांना शाळेत हे सगळं दिलं जातं ओपनली सगळं दिलं जातं त्यामुळे कदाचित आम्हाला ज्या गोष्टी माहीत नाहीत एज सेक्शुअल एज्युकेशनमधल्या त्या त्यांना माहीत आहेत कारण त्यांना शास्त्रशुद्ध शिकवलं जातं याचा अर्थ ते लगेच जाऊन सेक्स करतात असं नाही लक्षात घ्या याला कुठलाही आधार नाही उलट रिस्पॉन्सिबल होतात ते त्यांना कळतं स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं आहे या पुढे भविष्यामध्ये हे जेव्हा रिलेशनशिपमध्ये जातील त्यावेळेला कसं रिस्पॉन्सिबली वागायचं हो याची जबाबदारी त्यांना येते त्यामुळे पालकांनी करायचं आहे शिक्षकांनी करायचं आहे पालक आणि शिक्षक करतात का आपल्या समाजात अर्थातच नाही माझा स्वतःचा तिथला अनुभव आहे की मोठ्या प्रमाणावर पालकांना स्वतःलाच ही गोष्ट माहीत नाही त्यांना यातलं ज्ञान नाही तर ते मुलांना काय सांगणार मग हे एज जे हेल्थ सिस्टम आहे इस्पेशली जी प्रायमरी कम्युनिटी हेल्थ सिस्टीम सिस्टम आहे म्हणजे मल्टीपर्पज वर्कर्स आशा वगैरे या लोकांनी समाजामध्ये जाऊन हे ज्ञान देणं अपेक्षित आहे वेगवेगळ्या माध्यमातून शाळा कॉलेजेसमध्ये देखील हे वेगवेगळ्या माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे त्यांना सिलेबसमध्ये असलं पाहिजे आणि टीचर्सनी हे ओपनली त्यांना सांगितलं देखील पाहिजे समजावून याबद्दल तर मग आता आशा ही जे कर्मचारी आहे ही समाजात जाते घरोघरी जाते त्याच्या माध्यमातून वेगवेगळे सर्वेज केले जातात वेगवेगळ्या आजारांबद्दल जनजागृती केली जाते औषध वाटप केलं जातं ह्या समाजाला जुळलेल्या व्यक्ती असतात यांना वेगवेगळ्या माध्यमातून समाजाला शिकवायचं असतं ऑडिओ व्हिज्युअल असेल प्रिंटेड मटेरियल असेल किंवा मॉडेल्स असतील मग मॉडेल एखादं बाळाचं मॉडेल असेल किंवा गर्भपिशवीचं मॉडेल असेल किंवा पेनिसचं मॉडेल असेल पुरुषाच्या लिंगाचं हे महत्वाचे आहेत या गोष्टी त्यांनी समाजाला सांगणं की हे बघा ह्या अशा पद्धतीने स्वच्छता केली पाहिजे तिने एखाद्या मुलीला महिलेला सांगणं की तू तु या तुझ्या नवऱ्याच्या लिंगाची स्वच्छता त्याने अशी केली पाहिजे हे ज्ञान तिथे जाणं महत्वाचं आहे तिने जरी नवऱ्याला डायरेक्ट नाही सांगितलं तिच्या तरी असं अप्रत्यक्ष जरी ज्ञान गेलं तरी ते खूप मोलाचं आहे म्हणजे त्यातून ते समाजात पसरेल ती महिला चर्चा करेल तिचं ज्ञान वाढेल आणि समाज सुश सुशिक्षित होईल तर आपल्या समाजाला याचा फायदा होईल गुप्तरोग कमी होतील अबॉर्शन्स कमी होतील आता हे जे मॉडेल्स असतात याचे वेगवेगळे उपयोग असतात हे सगळे उपयोग सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ नाही करत आहेत कंडोम कसा वापरायचा अनेकांना माहीत नसतं स्वच्छता कशी ठेवायची गुप्तांगांची हे अनेकांना माहीत नसतं सेक्शुअल प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात की प्रेग्नन्सी होऊ नये बाळ गर्भधारणा होऊ नये म्हणून कशा प्रकारचा सेक्स करायचा या अशा अनेक कारणांसाठी हे मॉडेल गरजेचे असतात म्हणून हे त्यामध्ये किटमध्ये इन्क्लूड केलं गेलेलं आहे हे फक्त भारतात महाराष्ट्रात नाहीये जगात सगळीकडे हे वापरलं जातं मात्र आशा वर्कर्सला याच्याबद्दल हे मॉडेल्स कसं वापरायचं याचं एज्युकेशन दिलं गेलं आहे का त्यांना माहिती दिली गेली आहे का मला माहीत नाही आय आय होप की हेल्थ डिपार्टमेंट जे आहे त्यांनी किट दिले आहेत आणि त्याबरोबर ता आता त्यांना ते एज्युकेट देखील करतील म्हणजे त्यांना नेमकं त्याचं काय करायचं आहे कोणी प्रश्न उपस्थित केले की तुम्ही हे काय घेऊन फिरताय पिशूमध्ये बाई त्यांना सांगता आलं पाहिजे हे कशासाठी आहे तर त्याचा पर्पज मग साध्य होईल आणि वेळोवेळी त्या ऑफिसर्सचे मी स्टेटमेंट आता बघितले आहेत की त्यांनी क्लिअर केलंय की त्यांना जर ऑकवर्ड वाटत असेल तर त्यांनी ते वापरू नये त्याच्याबद्दल फार टेन्शन घ्यायची गरज नाही त्यामुळे आपण या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की ज्या ॲक्च्युली प्रत्यक्षात हेल्थ एज्युकेशनसाठी समाजाच्या आरोग्यासाठी पब्लिक हेल्थसाठी महत्त्वाच्या आहेत आपली नॅशनल पॉलिसी आहे पॉप्युलेशन कंट्रोल एस टी डी कंट्रोल आपल्या राज्याच्या ह्या पॉलिसी आहेत आणि इंटरनॅशनली डब्ल्यू एच ओ युनेस्कोच्या ह्या पॉलिसीज आहेत याच्यामध्ये हे सगळं चालत असताना आपण त्यातली माहिती कुठली न काढून घेता आपल्या कुठल्या तरी गैरसमजावर अफेवर किंवा आपल्याला राजकारण करायचं आहे काहीतरी दिशाभूल करायची आहे मुद्दे इकडचे तिकडे भटकवायचे म्हणून याच्यात काहीतरी आपलं स्टेटमेंट करायचे आणि त्या आशा वर्कर्सचं मोरल डाऊन करायचं त्यांना मोरली मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण करायचं की तुम्ही तुमच्या पिशव्यांमध्ये पुरुषाचं रबरीलिंग घेऊन फिरताय तुम्ही काय सेक्शुअल एनकरेजमेंट करताय का अशा प्रकारचं त्यांना मोरल करणं हे एकविसाव्या शतकात काही बरोबर नाही तर हे असं होऊ नये आपण याच्यात मॅच्युरिटी ठेवावी उलट याबाबत जास्त ओपन लोकांनी व्हावं हेल्थ एज्युकेशन बरोबर सेक्शुअल एज्युकेशन इज अ पार्ट ऑफ हेल्थ एज्युकेशन इट इज अ पार्ट ऑफ हेल्थ इम्प्रुव्हमेंट समाजाचं सार्वजनिक आरोग्य इम्प्रूव्ह होण्यासाठी हे आवश्यक आहे त्यातल्या ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आता कशा वापरल्या जातात आणि त्याचं ट्रेनिंग कसं अशा वर्कर्सला दिलं जातं ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत ते हेल्थ डिपार्टमेंटने बघावं हेल्थचे जे मंत्री आहेत त्यांनी त्या मंत्रालयामार्फत ते काय करायचं ते करावं पण आपण हा दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे आणि या गोष्टींचं राजकारण व्हायला नको जेणेकरून जो आपला स्टाफ जो जमिनीवर काम करणार आहे त्याला ऑकवर्ड व्हायला नको ते बिचकायला नको अशी अपेक्षा करतो मित्र या व्हिडिओला शेअर करा लेटस एज्युकेट अवर पीपल लेटस सपोर्ट अँड एनकरेज अवर हेल्थ वर्कर्स अशा वर्कर्सला एनकरेज करूयात त्यांना डिमोरलाइज डिस्करेज करणं चुकीचं राहील आय होप दिस मेक्स सेन्स टक्क्यात का बाय